हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आज रात्री इकडे डोंबिवलीमधले सगळे गणपती बघायला निघालो. तिथे आलो आहे तो आहे डोंबिवली पश्चिममध्ये उमेशनगरला, जो उमेशनगरचा राजा आहे तोच बघायला आलो आहे, अष्टविनायक. तर चला बघू. गाईस, यावर्षी ही सोलार सिस्टमची थीम घेतली आहे, आपण तीच बघूया. हे बाप्पाचं दर्शन आहे. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज, आम्ही आता इकडे आनंदनगरचा गणपती बघायला आलोय. तर चला बघूया. असे सुंदर देखावा केलेला आहे आतून पूर्ण, आणि सिम्पल आणि केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे दिसतं की या गणपती बाप्पाचा मुकुट जो आहे तो अत्यंत विलक्षण आणि देखणी आहे. आपण आता आपल्या तिसऱ्या गणपतीसाठी आलो आहे, आनंदनगरचा राजा म्हणून. तर इथेही सुंदर देखावा केलेला आहे, सिम्पल. आणि जर तुम्ही मूर्ती बघताय, मूर्ती एकदम सुंदर आहे. तर हा आनंदनगरचा राजा आहे. सो गाईज, मी आता इकडे आहे डोंबिवली वेस्टला, कोल्हापुरीचा गणपती बघायला आलो. तर चला बघूया आता आतमध्ये इकडून जाऊन. गाईज, तुम्ही बघत आहात आत्ता डोंबिवलीचा महाराजा. हा कोल्हापुरींचा गणपती म्हणून पण प्रसिद्ध आहे, डोंबिवली पश्चिमला, महात्मा फुले रोडला. तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या. आणि यावेळेस याही साईबाबांच्या बरोबरचा देखावा केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण नेक्स्ट गणपती म्हणजे जाधववाडीचा महाराजा, आपण फुले रोडवरतीच आहे, तर तो आपण बघूया. जसं तुम्ही बघू शकता की बाप्पाचं दर्शन अगदी सहजपणे एकदम मंडपाच्या बाहेरून पण होऊ शकतं, आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. चला मग आतून जाऊन बघूया आता. गाईज, आम्ही आता नवापाडा तरुण मित्र मंडळ डोंबिवली पश्चिम नवापाडा जिकडे आहोत, तर चला जाऊन त्यांचा गणपती बघूया. तर मंडळींनो, हा बघा, यावेळेस यांनी कालियामर्दनाचा देखावा केला आहे. आणि गणपती ही तसाच आहे, सुंदर अशी रेखीव प्रतिमा आहे. आहोत इकडे डोंबिवली वेस्टलाच एक सुभाष रोडला युवा मित्र मंडळ. चला त्याचा राजा बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत. आपण आता डोंबिवलीतल्या सगळ्यात एक वन ऑफ द फेमस मंडळाच्या इकडे आलो आहोत, अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ. तर चला मग त्यांचा बाप्पा बघूया. तर हा आहे त्यांचा बाप्पा. नेहमीप्रमाणे त्यांचा हा सिम्पल देखावा, आणि कधीही असतं त्यांचं ओपन दर्शनासाठी. हा एक अजून एक गणपती आहे जिथे याही श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमेच आहे, आणि इकडे राम मंदिरचं याही देखावा केलेला आहे. मी आलो आहे डोंबिवली स्टेशनला, आणि तुम्ही बघू शकता की हा आहे रिक्षाचालकचा गणपती आहे. तर बघूया. गोपाळ मित्र मंडळचा राजा,
जी सूर्यकाने देखणी अशी मूर्ती आहे. गाईज आपण आता एव्हरेस्टचा गणपती बघतोय डोंबिवली वेस्टचा. तुम्ही बघू शकता असा काही सुंदर देखावा केलेला आहे आपल्या वारीचा. तर मध्ये आहे गणपतीची सुबक मूर्ती आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण वारीच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ती वारीचं महत्त्व काय असतं आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ती सगळ्यांनाच रमवून देते. तर यावरच म्हणा पुंडलिका वरदे हार विठ्ठल. मित्रांनो आता जी मूर्ती आपण बघत आहात ती आहे कोपर रोडचा कैवारी म्हणून. हा शास्त्री नगरच्या हॉस्पिटलच्या ज्या बाजूलाच आहे तर नक्कीच आपण भेट द्यायला. याही कृष्णाची आणि विठ्ठलाची अशी दिले मोरपीस आहे आणि विठोबांचा टिळा आहे. मित्रांनो आपण आता इकडे शास्त्री नगर मित्र मंडळाच्या इकडे आहोत. तर बघूया आपण त्याचा बाप्पा. इकडे असं सुंदर आणि मूर्ती आहे. आपण आता इकडे आहोत जोशी मित्र मंडळाच्या इकडे जुनी डोंबिवलीच्या इकडे देवी चौकात. चला त्यांचा गणपती बघू. इकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि जे कॉन्क्रिटायझेशन होत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण नेचरची आपण कत्तल करतोय त्याच्यासाठी याही बनवलं आहे. सेव ट्रीज सेव फॉरेस्ट सेव वाईल्ड लाईफ आणि ही यांची आपण आता नेक्स्ट गणपती म्हणजे जुन्या डोंबिवलीमध्ये आहोत. जुन्या डोंबिवलीत बघूया आपण आता. असं सुंदर असा एक देखावा केलेला आहे आणि पण गणपती आहे हा देवी चौकाचा राजा. तर बघूया तो आता गणपती डोंबिवली पश्चिमचा. आपण आता हा देवी चौकचा राजा बघतो आहे. डोंबिवली पूर्वेलच्या टंडन रोडला आहे क्रांती मित्र मंडळ. तर मित्रांनो याही इकडे किल्ल्यांचा देखावा केलेला आहे आणि इकडे शिवाजी महाराजांचे सगळे जे शूरवीर होते त्यांच्याचे बद्दल माहिती इकडे आहे. मित्रांनो त्याच टंडन रोड पुढे आलो ना की दत्तनगर बालमित्र मंडळाचा पण एक हा गणपती बघतो आहे आपण आणि यांचा दरवेळेस एक सुंदर देखावा असतो. तर यावेळेस पण यांचं जे बाहेरचं आहे मंडपाच्या तिकडे ही सुंदर कमान अशी केलेली आहे. तर चला मग आपण आत्मे जाऊन बघूया. तर हा असा अतिशय सुंदर असा हा देखावा केला आहे.